मी या बाउलमध्ये दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलेले आहे, त्याचसोबत दोन मोठे चमचे आपण तांदळाचे पीठ या मिश्रणात मिक्स करून घेणार आहोत. सोबत आपण एक चमचा धणेपूड ॲड करून घेतलेली आहे आणि एक चमचा ओवा आपण ॲड करून घेणार आहोत या सर्व मिश्रणामध्ये. त्याचसोबत आपण अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे या मिश्रणात. सोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत या मिश्रणामध्ये आपण. त्यासोबत एक चमचा लसूण पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि एक चमचा गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या चवीनुसार घेतलेल्या मी, एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि एक चमचा जिरे घेतलेलं, त्याची मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत. त्याचसोबत जास्तीत प्रमाणात अगदी अर्धी वाटी लहान बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिन्याची 2 ते 3 चमचे पुदिना घेतलेला आहे इथं. पुदिन्याची पानं मी कट करून घेतलेली. हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं. पाण्याचा वापर अगदी जास्त करायचा नाही. हे मिश्रण करत असताना अगदी घट्टही करायचं नाही किंवा अगदी पातळसुद्धा करायचं नाही. अशा पद्धतीने हे मिश्रण आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. आता ज्या उरलेल्या शिल्लक 2 चपात्या होत्या त्या मी इथं चपात्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पोळी म्हणू शकता, चपाती म्हणू शकता. त्यातल्या एका चपातीला आपण आता जे आपण मिश्रण बनवलेले आहे पिठाचे ते सर्व बाजूने आपण स्प्रेड करून घेणार आहोत. हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. ही रेसिपी आहे उरलेल्या शिळ्या चपातींपासून अत्यंत सुंदर आणि चविष्ट असा हा ब्रेकफास्ट तयार होतो अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण चपातीला स्प्रेड केलेला आहे आपलं पिठाचं मिश्रण. त्याचसोबत आपण याचा रोल करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी इथं दाखवलं आहे त्याच पद्धतीनं आपण चपात्यांचा रोल करून घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण रोल करून घेतलेला आहे आणि हा सर्व बाजूनी रोल सील करून घेणार आहोत. असे ते स्पीड लावून आपण तुम्ही पाहू शकता. आणि हे रोल्स आपण मोदक पात्रामध्ये या चाळणीत ठेवून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे रोल्स मी ठेवून दिलेले आहेत. छान अशी आपण जशा आळूवडे शिजवताना या वाफ काढून घेतो त्याच पद्धतीने हे रोल्स आपण चपातीचे शिजवून घ्यायचे आहेत. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिट आपण हे रोल्स शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता रोल्स आपले छान शिजलेले आहेत. आता आपण थंड झाल्यानंतर या रोल्सला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी तर रोल्स काढून घेतलेले आहेत हे. आणि आता आपण या रोल्सला कट करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण भाकरवडी कट करतो त्या पद्धतीने इथं मी कट करून घेत आहे. अशा पद्धतीने आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तेल आपलं छान कढईमध्ये गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण आता या वड्या ज्या करून घेतलेल्या आहेत त्या आपण तळण्यासाठी तेलात सोडून देऊयात. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती अगदी तांबूस रंग येईपर्यंत या वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत.
तुम्ही पाहू शकता छान असा तांबूस रंग आलेला आहे आणि या छान अशा वड्या मी तळून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व वड्या तळून घेत आहे। खायला तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत अशा या शिळ्या चपातीपासूनच्या वड्या म्हणू शकता किंवा ब्रेकफास्ट आहे हा। ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा।